हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वातावरण या टॉपिकवर मागच्या एक्झाम्समध्ये म्हणजेच पी एस आय एस टी आय आणि ए ओ या एक्झाम्समध्ये दोन हजार दहा ते दोन हजार एकोणावीस एवढ्या वर्षांमध्ये जेवढेही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल की ह्या टॉपिकवरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स हे विचारले जातात तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलबटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो वातावरणामध्ये किती टक्के भाग हा नायट्रोजन व्यापतो ऑप्शन दिलेत बघा आपल्याला तर या ठिकाणी बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी चार भागीला पाच वातावरणाचा जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये एकूण चार ते पाच घटक आपल्याला महत्वाचे आढळतात तर सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं असतं एकूण अठ्याहत्तर टक्के प्रमाण हे नायट्रोजनचं असतं वातावरणामध्ये ऑक्सिजनचा विचार केला तर एकूण वीस टक्के प्रमाण हे ऑक्सिजनचं असतं ऑर्गन वायू शून्य पॉईंट नऊ टक्के प्रमाण ऑर्गन वायूचं असतं आणि कार्बन डायऑक्साइडचं असतं शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आणि उरलेले जे काही आहे शून्य पॉईंट सतरा वगैरे का असं काहीतरी असणार आहे तर तेवढं प्रमाण हे इतर वायूंचं असणार आहे तर या ठिकाणी हा जो काही क्वेश्चन आहे हा बऱ्याच एक्झाम्समध्ये आतापर्यंत विचारला गेलेला आहे तुम्हाला काही वेळेला डायरेक्टली पर्सेंटेज दिलेलं असेल काही वेळेला तुम्हाला ह्या प्रमाणामध्ये ऑप्शन्स हे दिलेले असतील लक्षात ठेवा वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर टक्के ऑक्सिजनचं आहे वीस टक्के ऑर्गन वायूचं आहे शून्य पॉईंट नऊ टक्के आणि कार्बन डायऑक्साईडचं आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आणि उरलेल्या प्रमाणामध्ये बाकी सर्व वायू हे येतात त्यानंतर जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जीवन भू रसायन चक्रात कार्बनचे प्रमाण टिंबटिंब आहे ऑप्शन दिलेत आपल्याला शून्य पॉईंट शून्य तीन टक्के शून्य पॉईंट तीन टक्के तीन टक्के आणि शून्य पॉईंट शून्य शून्य तीन टक्के तर याचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं प्रत्येक वायूचं वातावरणामधलं प्रमाण किती आहे तर या ठिकाणी कार्बनचं जे प्रमाण आहे वातावरणामध्ये ते आहे शून्य पॉईंट शून्य तीन टक्के जाऊया पुढच्या प्रश्नाकडे टिंबटिंब टक्के सौर शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही ऑप्शन आहे एकोणऐंशी टक्के एकोणसाठ टक्के एकोणपन्नास टक्के आणि एकोणचाळीस टक्के आपल्याला विचारलं काय बघा प्रश्न नीट लक्षात घ्या टिंब टक्के सौर शक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही म्हणजे सूर्याची जी उष्णता आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही तर किती टक्के हे आपल्याला आहे तर बघा या ठिकाणी एक सोपं कॅल्क्युलेशन सांगते मी तुम्हाला ढग जे आहे ढगांमुळे एकूण सत्तावीस टक्के सौर शक्ती जी आहे ती परावर्तित होते म्हणजेच ढगांमुळे एकूण सत्तावीस टक्के सौर शक्ती ही पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही त्याच्यानंतर चौदा टक्के सौर शक्ती जी आहे ती वातावरणाकडून शोषली जाते वातावरणातील कणांमुळे एकूण सहा टक्के सौर शक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही आणि उरलं ते म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जसं की जमीन आणि पाणी यामुळे एकूण दोन टक्के सौर शक्ती जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही तर आपण या सर्वांना जर कॅल्क्युलेट केलं तर ते होतं एकोणपन्नास टक्के या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एकोणपन्नास टक्के सौर शक्ती जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही परत एकदा प्रमाण सांगते बघा ढगांमुळे एकूण सत्तावीस टक्के वातावरणाकडून शोषले जाते एकूण चौदा टक्के वातावरणातील कणांमुळे एकूण सहा टक्के आणि पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जमीन आणि पाणी मिळून एकूण दोन टक्के तर असं सर्व मिळून एकूण एकोणपन्नास टक्के सौरशक्ती जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालील विधानांची सत्यता तपासा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा बऱ्याच वेळेला अशा टाईपचे क्वेश्चन्स हे विचारले जातात तर विधान अ दिलेले आपल्याला समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान हे कमी होत जाते याला तापमानाचा सामान्य लोप दर असे म्हणतात आणि विधान ब दिलेला आहे आपल्याला समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान हे कमी होण्याऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात तर पर्यायी उत्तर दिलेले आहेत आपल्याला प्रश्न अगदी सोपा आहे की आपल्याला अ आणि ब या विधानांमध्ये कोणती विधाने सत्य आहे किंवा असत्य आहे किंवा दोन्ही आहेत हे आपल्याला ओळखायचंय तर बघा याचा जर आपण विचार केला ह्या प्रश्नाचा या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इझिली देता येईल जर तुम्हाला लोप दर म्हणजे काय किंवा तापमानाची विपरीतता म्हणजे काय हे माहीत असेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए विधान अ आणि ब हे दोन्ही सत्य आहेत त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन आणि ओझोन प्रश्न अगदी सोपा हो आहे बघा जर तुम्ही याचा बेसिक स्टडीही केलेला असेल तरी तुम्हाला इझिली आन्सर देता येईल या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आता या ठिकाणी बघा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे यालाच मराठीमध्ये हरितगृह वायू असं म्हटलं जातं असे वायू जे पृथ्वीच्या वातावरणामध्ये उष्णता अडकवून ठेवतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात मग हरितगृह वायूची उदाहरणं घ्यायची झाली तर ती आहे कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रस ऑक्साइड हायड्रोफ्लुरोकार्बन क्लोरोफ्लुरोकार्बन ओझोन आणि पाण्याची वाफ आता या ठिकाणी ओझोन पण आहे ठीक आहे ऑप्शन मध्ये पण सर्वात जास्त ग्रीन हाऊस इफेक्टला सर्वात जास्त कारणीभूत असणारा घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि म्हणून इथे करेक्ट आन्सर आपण घेतलंय कार्बन डायऑक्साइड खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रोजन ऑक्साइड आणि अमोनिया मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं की ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारे वायू किंवा हरितगृह वायू हे कोणते आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी अमोनिया दिलेल्या पर्यायांपैकी ऑप्शन नंबर डी म्हणजे अमोनिया जो आहे हा घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे ओझोनचा थर नष्ट होण्यामागची कारणे कोणती ऑप्शन दिले आहेत नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे एनो आणि एनो टू क्लोरो कार्बन पासून तयार होणारा सी आय अनु तर खालीलपैकी कोणतं विधान अचूक आहे अचूक म्हणजे काय तर बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचंय तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी दोन्ही अ आणि ब तर जर आपण ओझोनचा थर नष्ट होण्यासाठी कारणीभूत घटक बघितले तर ते आहेत क्लोरोफ्लुरो कार्बन्स फ्रेयोन्स हॅलॉन्स आणि हायड्रोक्लुरो कार्बन तर इत्यादी नावं लक्षात ठेवा त्याच्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे अ आणि ब जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालील विधानांची सत्यता तपासा पुन्हा आपल्याला दोन विधानं दिलेली आहे आणि त्यापैकी बरोबर कोणतं आहे हे आपल्याला विचारलं आहे किंवा चुकीचं कोणतं हे आपल्याला विचारलं आहे तर बघा विधान अ काय म्हणतंय हिवाळ्यामध्ये द्विपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते त्यामुळे तेथे ते हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते आणि दुसरं आहे विधान ब हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्विपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान हे खूप जास्त असल्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण हे कमी असते तर या ठिकाणी आपल्याला बरोबर विधानं किंवा चुकीची सत्य असत्य ओळखायचे जर आपण याचा व्यवस्थित स्टडी केलेला असेल तर आपल्याला याचं इझिली आन्सर देता येईल उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विधान अ आणि ब हे दोन्ही सत्य आहेत वरील दोन्ही विधानांना व्यवस्थित रीड करा तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी दोन्ही जे काही विधानं दिलेली आहेत अ आणि ब ही दोन्ही बरोबर आहेत सत्य आहेत बघूया पुढचा प्रश्न खालील विधानांची सत्यता तपासा पुन्हा दोन विधानं दिलेली आहेत त्यापैकी सत्य असत्य आपल्याला आहे विधान अ आहे कोकणचे हवामान हे थंड विषम आणि कोरडे आहे आणि विधान ब आहे महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण सम आणि दमट आहे तर पर्यायी उत्तरांपैकी जर आपण विचार केला तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत तर उलटसुलट दिलंय बघा कोकणचं हवामान जे आहे ते उष्ण सम आणि दमट असतं तर महाराष्ट्र पठाराचं तापमान हे उष्ण सम आणि दमट नाहीये महाराष्ट्र पठाराचं तापमान जे आहे ते थंड विषम आणि कोरडं आहे तर या ठिकाणी दोन्ही विधानं जी आहे ती उलटसुलट करून दिलेली आहे म्हणून ती चुकीची आहे लक्षात ठेवा कोकणचं हवामान हे कसं आहे उष्ण सम आणि दमट आणि महाराष्ट्र पठाराचं तापमान हे थंड विषम आणि कोरड आहे त्यामुळे इथे बरोबर पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विधान अ आणि ब दोन्हीही असत्य आहेत बघूया पुढील प्रश्न खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात अ बकडे कर तीन ऑप्शन दिलेले आहेत अ मध्ये म्हटलंय उत्तर भारतात कमी तापमान असते ब विधान दिलंय उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग आहे त्यानंतर क विधान आहे हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो आणि विधान ड आहे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात यापैकी आपल्याला विचारलेलं काय आहे खालील की खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत चार विधानं दिलेली आहेत अ कड आणि त्या चारही विधानांपैकी बरोबर विधानं ही आपल्याला ओळखायची आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिलं दुसरं आणि चौथं हे तीन विधानं अगदी बरोबर आहे पण तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे त्यामुळे या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी अ ब आणि ड ही तीनही विधानं बरोबर आहेत बघूया पुढील प्रश्न कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमीच जास्त असण्याचे कारण कोणते अगदी सोपा प्रश्न आहे ऑप्शन दिलेत बघा चार जास्त पर्जन्य सागर किनारा उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने वर्षावणे आणि पश्चिम घाट तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी सागर किनारा सागर किनारा असल्यामुळे कोकण जो आहे तो पूर्णपणे सागर किनाऱ्यावरती आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण हे नेहमी जास्त असतं बघूया पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ऑप्शन दिलंय अलिबाग पुणे कोल्हापूर आणि नागपूर तर हा सुद्धा प्रश्न अगदी सोपा आहे आपल्या सर्वांना माहिती की सर्वात जास्त तापमान या चारही ऑप्शनपैकी कुठे असतं तर नागपूर या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नागपूर त्यानंतरचा प्रश्न आहे पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात ऑप्शन दिले अमेरिका आणि मेक्सिको अमेरिका आणि कॅनडा ब्राझील आणि अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी अमेरिका आणि कॅनडा पर्वतीय वारे जे आहे ते उष्ण स्वरूपाचे असतात आणि ते अमेरिका आणि कॅनडा या दोनही देशांमधील रॉकी पर्वताच्या प्रदेशात पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे म्हणतात अमेरिका आणि कॅनडाचा विचार करू बघा आपण म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये येतात हे दोन्ही देश आणि उत्तर अमेरिकेमध्ये आहे रॉकीज पर्वत आणि रॉकीज पर्वताच्या प्रदेशामध्ये जे वारे वाहतात पर्वतीय वारे त्यांना चिनूक वारे असं म्हटलं जातं बघूया पुढील प्रश्न तापी खोऱ्यातील को हवामान कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन दिलंय किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण आणि फक्त पठारी अंतर्भागातील हवामान तर या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर सी किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण पुढील प्रश्न आहे लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने ऑप्शन दिले एप्रिल ते मे मे ते जून जून थे ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर अगदी सोपं उत्तर आहे बघा याचं ते म्हणजे ऑप्शन नंबर बी मे ते जून लू हे कोरडे वारे जे आहे कोरडे आणि धुळीचे वारे हे भारताच्या वायव्य भागामधून वाहतात कधी तर मे आणि जून जनरली आपण असं म्हणू शकतो की मान्सून येण्याच्या आधी मे आणि जून महिन्यामध्ये गंगा खोऱ्यामध्ये गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये हे वारे वाहतात पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे ऑप्शन आहे शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग वन आणि खनिज संपत्ती कापड उद्योग मत्स्यपालन आणि फलोत्पादन आणि पर्यटन तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फक्त ड म्हणजेच मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याला कोकण किनारपट्टी लाभली आहे समुद्र आहे बाजूलाच आणि त्यामुळे महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि परिणामी समुद्रातील मासेमारीला खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि समुद्रकिनाऱ्यामुळेच पर्यटक सुद्धा बरेच येत असतात किनाऱ्यावरती तसंच कोकणचं चा हवामानाचा विचार केला तर ते समप्रकारचं आहे आणि त्यामुळे फळांच्या उत्पादनासाठी सुद्धा पोषक आहे आणि पर्यटनाचा विचार केला तर समुद्रकिनारा असल्यामुळे बरेचसे पर्यटक हे येत असतात आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी वाव आहे अगदी सोपं प्रश्न होता तर या ठिकाणी आज आपण वातावरण ह्या टॉपिक वरती आतापर्यंत जेवढेही प्रश्न विचारले गेलेले आहेत तेवढे सर्व बघितले आहेत आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर हे आवडलं असेल जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद